नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक वेगळा विषय मांडणार आहोत, त्याबद्दलच मी सांगणार आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आता आपण पाहूया. तर असं मला म्हणायचं आहे, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दोडक्या बहिणींकडून नमस्कार. माननीय मुख्यमंत्री, म्हणजे एका स्त्रीचं मागणं आहे, तुमची लाडकी बहीण योजना चांगली चालू झाली, अभिनंदन. त्यांना पैसे देत आहात हे चांगलेच आहे, आमच्याही त्या बहिणी आहे आणि तुम्ही ही योजना आमच्या म्हणजे दोडक्या बहिणींच्या टॅक्स प्लेअर जीवावर राबवता आहे. ट्रेनमध्ये तासोतास उभे राहणारे घर, मुले, बाळे बेबी सिटिंगमध्ये सोडून आमच्या रक्ताच्या पाण्यावर ह्या योजनेच्या जाहिरातीसाठी 199 कोटी असंख्य पोस्टर्स का? कशासाठी? दोडक्या बहिणी तुमची पोस्टर्स बघत एका सिग्नलवर वळण्यासाठी 25-30 मिनिटे उभे आहेत. अंधेरी, पार्ला, सांताक्रूज सगळीकडे हीच परिस्थिती आहे. त्या जाहिरातीतील थोडे पैसे दोडक्या बहिणींसाठी वापरून थोडे रस्ते सुधारून, खड्डे भरून, गटारे उपसून त्यांचे प्रवास सुसह्य करून त्यांचे आयुष्य सुसह्य करू शकला असता. पोस्टर शहर विद्रूप करता आणि पर्यावरणासही वाईट इतकं सामान्य ज्ञान असायला हवे. युग जाहिरातीचे युग असले तरी खूपच अतिरेक होतो आहे. कलकत्ता येथील एका दोडक्या बहिणीवर अघोर अन्याय झाला. एकूणच काळीच पिळ उठून गेले. पोलीस आणि राजकारणी सर्व मिळून काय केलं ते उघडे गुपित आहे. तुम्हाला जास्त माहीत आहे या दोडक्या बहिणींसाठी तुम्ही काय करणार असे महाराष्ट्रात होणार नाही याची गॅरंटी सगळ्या बहिणींना द्याल का? लाडक्या बहिणीचा आशीर्वाद निवडणुकीसाठी मिळवताना दोडक्या बहिणींना विसरू नका. शेवटी टॅक्स त्याच भरतात. सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा तुमच्या दोडक्या बहिणी. तर असा एका व्यक्तीने पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र मी सगळ्यांमार्फत पोचवत आहे. तरी ही लाडकी बहीण योजना चांगलीच राबवलेली आहे, तरी पण तुम्ही हे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही सगळ्यांना दिले, पण ह्याच्यामध्ये तुम्ही महागाई करू नका कुठल्या गोष्टीचं. नाहीतर मग काय उपयोगी, इकडे महागाई केली, इकडे लाडकी बहीण योजना चालू केली. तर असं करू नका राजकारणामध्ये. तुम्ही अगदी मोजक्या ह्याच्यामध्येच तुम्ही हे करा, जास्त महागाई वगैरे करू नका. बस एवढंच म्हणायचं आहे. एक स्त्री म्हणून, स्त्रियांचं बोलणं म्हणून मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. एका वक्त्याने जे लिहिलेलं पत्र आहे ते मी सगळ्यांमार्फत पोचवत आहे आणि बघा, वाचा. तर ते पत्र सगळ्यांनी तुम्ही वाचा. धन्यवाद.